हाय हॅलो, नमस्कार. श्रद्धाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण श्रद्धाज किचनमध्ये एक अशी झणझणीत गावरान पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे मिरचीचा ठेचा किंवा खरडा. आता तोंडाला जेव्हा चव नसेल ना, तर तेव्हा केव्हाही हा बनवायचा आणि मस्त भाकरीसोबत खायचा. इतका अप्रतिम लागतो ना की त्याच्यापुढे कुठलीच 5 स्टारची हॉटेलमधली भाजी ही फिकी पडेल, एवढा हा चविष्ट लागतो. आणि कमी साहित्यात कमी वेळेत झटपट होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. चला तर मग रेसिपी पाहूया. इथे मी थोड्याफार मिरच्या आहेत त्या छान धुवून निवडून घेतल्यात, त्याला छान असं तव्यावर टाकायचं आणि भाजून घ्यायच्यात. मिरच्या भाजत असताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आणि मंद गॅसवर छान अशा मिरच्या आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायच्यात आलटून पलटून. थोडंसं 1-2 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि छान पुन्हा भाजून घ्यायच्यात. काय होतं ना, तेल जर आपण अगोदरच टाकलं तर खूप धूर निघतो, ठसका पण होतो, त्यामुळे तेल थोडंसं मिरच्या भाजल्यानंतर टाकायचे. आणि त्यातच 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात, त्याही छान आपल्याला भाजून घ्यायच्यात. 1-2 मिनटासाठी आपण सर्व छान भाजून घेणार आहोत. त्यानंतर पाण्याचा 1 घोट याच्यामध्ये असं शिंपडायचं आहे आणि लगेचच याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही बंद करायची. तुम्ही पाहू शकता इथे मिरच्या आपल्या छान अशा भाजल्यात आणि मऊ झाल्यात. आणि 1-5 मिनटं आपण झाकून ठेवल्यामुळे ना त्या छान पटकन अशा वाटल्या जातील. त्यातच घालायचं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. अशी आपण थोडीशी हातानेच तोडून घालते आहे मी, तुम्ही चिरून घातली तरी चालेल. आणि पेला किंवा ग्लास, तांब्या, कशानेही म्हणा, तुम्हाला ज्याने कम्फर्टेबल वाटेल त्या भांड्यानं असं रगडायचं आहे ठेचा. मी इथे पेला घेतला आहे, त्यानं छान असा ठेचा रगडून घ्यायचा आहे आपल्याला. मीठ शेवटीच घालायचं, कारण की जेव्हा आपण मीठ घालतो शेवटी त्यावेळेस आपल्याला हा ठेचा खूप छान रगडता येतो. जर तुम्ही अगोदरच मीठ घातलं तर त्या मिठाला पाणी सुटतं आणि आपला ठेचा हा गिजगिज होतो पूर्ण. तर बघू शकता तुम्ही खूप छान असा एकजीव झाला आहे हा ठेचा आणि ह्याला जास्त वेळही लागत नाही. रेसिपी पण छोटी आहे, साहित्य पण कमी लागतं, पण खायलाही टेस्टी आहे बरं का. आणि शेतातमध्ये ना तर खूप खाल्ली जाते ही रेसिपी. मी जेव्हा पण कधी गावी जाते ना तर ठेचा हा खातेच. आता घरात आमच्या सासूबाईंना ठेचा खूप आवडतो, त्याच्यामुळे आम्हालाही त्याची आवड निर्माण झाली. आणि आईंचा आठवड्यात एकदा तरी ठेचा करग असं हे म्हणतात, त्याच्यामुळे माझा ठेचा होतोच. त्यातच घालायचं 1 चमचा तेल आणि 2 चमचे कूट घालायचे आणि छान सर्व एकजीव करायचे. आणि अशा प्रकारे तयार आहे ते आपला झटपट असा खरडा किंवा ठेचा. तर खूप साधी सिंपल रेसिपी आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी. मी बनवतच होते म्हणून हा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत घेऊन आले. तुम्हालाही माझी ठेचायची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ठेचा कोणत्या प्रकारे करता तेही सांगा. मस्त भाकरीबरोबर कांदा आणि त्यासोबत हा ठेचा, काय कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम.